या सभागृहासमोर ठेवत आहे. गृह विभागाचं पूरक मागणी B4 आणि बाब क्रमांक 1 या विषयावर बोलताना मला मंत्री महोदयांना एकच विनंती करायची आहे की आपण नुकतंच आमच्या पाथर्डी तालुक्याला पोलीस स्टेशन मंजूर केलेलं, त्याबद्दल मी आपला आभार मानते. परंतु त्याचबरोबर नगर जिल्ह्यामध्ये शेवगाव आणि पाथर्डी हा माझा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या आणि लोकसंख्येच्या दृष्टीने अतिशय मोठा आहे आणि म्हणून शेवगाव पोलीस स्टेशनची नवीन इमारत ही खरं तर नवीन इमारतीची मागणी आपल्याला वेळोवेळी केलेली आहे. कारण की त्या या पोलीस स्टेशनची दुरावस्था खूप झालेली आहे. तिथं सुविधा कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना नाही आहे. त्याचबरोबर तिथल्या पोलीस वसाहतीचा शेवगाव आणि पाथर्डी पोलीस वसाहत आणि कर्मचारी अधिकाऱ्यांचा प्रस्तावसुद्धा आपल्याकडे सादर केलेला आहे. तर मला आपल्या पुरवण्या मागण्याच्या निमित्ताने एवढीच विनंती करायची ते आपण मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबर आज बघितलं की अपुरा पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पोलीस स्टेशनच्या गाड्या असतील, तिथला कर्मचारी असेल, महिलांना महिला कर्मचारी असेल, याची अत्यंत कमी प्रमाण असल्यामुळं गुन्हेगारीला या ठिकाणी गुन्हेगारीमध्ये गुन्हेगारी या प्रमाणात खूप वाढलेल्या आहेत. तर त्याला आळा बसण्यासाठी या ठिकाणी भौगोलिकदृष्ट्या आणि लोकसंख्येचा दृष्ट्या विचार करून त्या ठिकाणी भरती करण्यात यावी. त्याचबरोबर या पोलीस स्टेशनला CCTV ची सुविधा नाही आहे, त्यामुळं त्या ठिकाणी अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक यांचा वावर पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी असतो. त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या संदर्भात पूरक मागणी R1 आणि बाब क्रमांक 40 या विषयात बोलत असताना कोरोनाच्या काळात जर आपण बघितलं की आपल्या सभोवतालची अनेक माणसं आपण कुटुंबातली गमावली आहे, त्यासाठी शासनाने घोषणा केली की त्या कुटुंब प्रमुख घरातील गेले असेल तर त्यांना आर्थिक मदत त्या ठिकाणी देण्यात येते. परंतु ज्यावेळेस अशा अनेक तक्रारी येतात की आम्हाला आमच्या कुटुंबातील व्यक्ती गेल्यावर आपल्याला लाभ मिळालेला नाही आहे, त्यावेळेस आरोग्य विभागाकडे अधिकाऱ्यांकडे किंवा CS साहेबांकडे चौकशी केली तर 7 दिवसाच्या काळात जर मृत्युमुखी पडला असेल तर तो कोरोनाचा मृत्यू त्या ठिकाणी घोषित केला जातो. परंतु पोस्ट कोविडमुळे सुद्धा आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्ती गमावलेल्या आहेत, त्यांना याचा लाभ त्या कुटुंबाला आर्थिक लाभ मिळत नाही आहे. तर या बाबतीत सरकारने या ठिकाणी गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे. त्याचबरोबर आमच्या 1 मिनिट अध्यक्ष महोदय, मी आत्ताच उभी राहिली बोलायला, कृपया आपण संधी द्यावी. त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये ग्रामीण रुग्णालय आहे बोधेगाव, ते पूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र होतं. परंतु ग्रामीण रुग्णालय झाल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची सुविधा मिळत नाही आहे. त्या ठिकाणी मोठा मतदारसंघ असल्यामुळे ग्रामीण भागातील पेशंटशी खूप मोठी हेळसांड होते. विशेषतः कोरोनाच्या काळात त्या ठिकाणी आमदार निधी आणि DPDC मध्ये पालकमंत्री महोदयांनी ऑक्सिजनचे प्लांट उभे केले. परंतु त्या ठिकाणी नगर जवळपास 65 किलोमीटर आहे 40 ते 50 बोधेगावपासून, तर त्या दोन्ही ग्रामीण रुग्णालयासाठी व्हेंटिलेटरची सुविधा आणि ते हाताळण्यासाठी तंत्रज्ञ स्टाफ त्या ठिकाणी नेमण्यात यावा, एवढी एक विनंती आजच्या या पुरवणी मागण्याच्या संदर्भात या ठिकाणी